की ज्याच्यामध्ये सुप्रियाताईंचं नाव जे अत्यंत चांगलं नाव आहे, मला पंकजाताई मुंडे हे सुद्धा नाव फार महत्त्वाचं वाटतं या सगळ्या चर्चेमध्ये, किंवा शिवसेनेमध्ये सुद्धा अशा अनेक महिला आहेत. म्हणजे माझ्या भावांना भेटायला तर मी नेहमी उत्सुक असतेच असते, पण सगळ्या माध्यम प्रतिनिधींनाही मी भेटायला उत्सुक आहे. आणि मी म्हटलं की माझे बंधू नरेंद्र बोंडेजी यांनाही भेटायला मी उत्सुक आहे. मी येण्याच्या आधी त्यांनी बरीच मुक्ताफळं उधळलेली कळली मला, आणि हरकत नाही. हे बघा, भाऊ कितीही ओवाळून टाकलेले असले तरी ओवाळणं हे बहिणीचं काम आहे, आणि मी ओवाळायला आलेली आहे. सो आज गोंदियाची सभा आहे, उद्या भंडाऱ्याची सभा आहे, आणि काही संघटनात्मक पदाधिकाऱ्यांच्या बैठका आहेत. कालच उद्धवजींनी महिला मुख्यमंत्र्यांसंदर्भात एक सुतोवाच केलेला आहे, आपण एक महिला नेते आहात, कसं पाहता महाराष्ट्रामध्ये खरोखर महिला मुख्यमंत्री ची वेळ आलेली आहे का एवढ्या वर्षात जे झालं नाही? याला जोडूनच माझं हे, तुम्ही आता फायरब्रँड नेता आहात ठाकरे गटाच्या, दलित महिला मुख्यमंत्री म्हणून तुमचं नाव होतं की राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांच्याबद्दल ते बोलतो? नाही नाही, मला या सगळ्या ज्या कंड्या पिकवल्या जातात याच्यामध्ये रत्तीभरही इंटरेस्ट नाही आहे. हा, पण एवढं नक्की की जर एकीकडे UP मध्ये एखादी महिला 5 वेळा मुख्यमंत्री होत असेल, म्हणजे 5 वेळा महिलांना संधी मिळत असेल, तर महाराष्ट्रात अशी महिलांना संधी मिळायला हरकत नाही. हां, पण ती संधी कुणाला द्यायची, काय असेल? तर मला असं वाटतं मी या परिवारातलं शेंडेफळ आहे. जुम्मा जुम्मा 8 दिन नाही हुआ है मुझे, तर मी असले काही मनातले मांडे खाणाऱ्यांपैकी अजिबात नाही आहे. मी संघटनात्मक पातळीवर अत्यंत छान काम करायचं आहे मला, मला बांधणी करायची आहे पक्षाची, आणि मी जहां हूँ बहुत बहुत सुखचैन से हूँ. मीडियाचे विनंती आहे की राहू द्या, जगू द्या 4 दिवस. तुम्हाला कोण वाटते कोण महिला मुख्यमंत्री होऊ शकते सध्याच्या? मला वाटतं, मी मध्ये एका माध्यमाला मुलाखत देताना सुद्धा म्हटलं की महाराष्ट्रात अशी खूप चांगली चांगली नावं आहेत की ज्याच्यामध्ये सुप्रियाताईंचं नाव जे अत्यंत चांगलं नाव आहे, मला पंकजाताई मुंडे हे सुद्धा नाव फार महत्त्वाचं वाटतं या सगळ्या चर्चेमध्ये, किंवा शिवसेनेमध्ये सुद्धा अशा अनेक महिला आहेत की ज्या खूप कॅलिबरच्या महिला आहेत. सो इतक्या सगळ्या सिनियर लोकांमध्ये मी फार तर या सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी, त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आणि ब्रावो म्हणण्यासाठी एक शिपाई म्हणून मला काम करायला आवडेल नक्कीच. सीमा